रीतसर परवानगी काढून कर्नाटककडे निघालेल्या लोकांना सोलापुरातील झिरो पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. खासगी बसनं कल्याण इथून रीतसर परवानगी काढून तसंच आवश्यक ती आरोग्य तपासणी करून काही लोक कर्नाटककडे निघाले होते. दरम्यान ते सोलापुरात दाखल होताच इथल्या झिरो पोलिसांनी चौकशीचा बनाव करत या प्रवाशांना मारहाण केली. यानंतर संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. गुदरलेला प्रसंग त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला. एका माणसाला 3000 होईल परमिट करून देईल बोलला. तुमचं परमिट होणार, तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र जाणार आणि तुम्ही जर चढताना बसमध्ये एक पोलीस पण येईल, पोलीसचं परमिशन मी करून देईन असं बोलून त्यांनी घेतलंय. आणि जागेवर आम्ही त्याला पूर्ण पैसे देत नाही होते, म्हणजे काय प्रॉब्लेम होईल पुढे जाऊन म्हणून. त्याच्यानंतर काय झालं, त्यांनी ह्या दिले आणि बस ड्रायव्हरला पण तसंच सांगितलं त्यांनी, कारण की तुम्हाला कुठे अडवणार नाही, मी परमिशन करून दिले म्हणून हे टोकन काढून दिले. आता 30 लोक आहेत ते सोलापूरमध्ये नाही, कुठलं बाळे कुठलं नंबर दिला तो रिजेक्ट झालाय, तुम्ही जाऊ शकत नाही. तर आम्ही बोलले लहान लहान मुलं आहेत साहेब आणि म्हातारे माणसं आहे, 2 दिवस झालं जेवण नाही. आम्हाला हे बनवण्यासाठी पण 3000 रुपये घेतले त्यांनी, परमिशन घेतोय करून देतोय म्हणून.